नमस्कार आणि गुड मॉर्निंग कशा आहात मी आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्याचं स्वागत करते आहे पार्ट फोरमध्ये मध्ये तर कालचा व्हिडिओ अपलोड झाला त्याच्यावर माझ्या खूप ताईंचा मेसेज पण आला व्हॉट्सअपला की जयश्री तुझ्या कहाणीला बघून खूप आम्ही रडलो ग पहिल्यांदा हसलो परत लड रडलो जसं कमेंटमध्ये पण तसं झाले जयश्री तुझ्या कहाणीला बघून बाळा आम्हाला र पहिल्यांदा हसलो पण परत खूप रडलो माझी सगळ्या मावशी ताई पण म्हटल्या ठीक आहे आणि कसं मुलीच्या जातीला खूप काय सहन करावं लागतं आपल्याला आणि खूप काय म्हणजे वेगवेगळे सण करावं लागतं आता इथून पुढं त्या भूतबंगल्यात त्या परदेशी देशात मम्मी गेल्यानंतर काय काय अजून घडलं खूप आणि कारण मला हे सांगणं गरज आहे गरजेचं आहे पहिलं कसं होती मी पहिल्यातल्या कुठल्या ह्याच्यात जगली कसल्या अवस्थेत जगली आणि कुठनं काय आता माझी लाईफ अलग आहे पण मी पहिलं कशी होऊन आता आता कशी बनली ही खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यातलं कोण काय ह्याच्यातलं एका त्यांना आपण घ्यायचे खूप गरजेचं आहे म्हणजे कोण शिकल पण कुणाला गरज असेल ते तर चला जावे बापू तर लग्न करून सोडून गेले पाच महिनेपर्यंत आले नाही काय नाही पण लग्न करून गेल्यानंतर लग्न करून मी आली घरी त्यावेळी माझ्यापशी लग्नाच्या आधीच कीच कपडे होती मग ती डेली घालून घालून जुनी झालेली मग तुमच्या जावे बापू एम एची परीक्षा द्यायला पाच महिन्यानं आले दोन महिन्यासाठी मला फिरायला मथुराला न्याला मग त्यावेळी माझ्याशी एक पण नवीन कपडे नव्हते मग मी यांना म्हटलं की मला एक पण कपडे नाहीत ही काय म्हणले मला की चल आपण आणू मग आम्ही सातारला गेलो मला जीन्स टॉप घेतलं हेनी एक मटेरियल घेतलं मी शिवून घेतलं ती मटेरियल आणि मला चप्पल्या पण नव्हत्या मला चप्पल एक होती पण नव्हरी लग्नातलीच होती ती आणि मी दोन ड्रेस नवीन घेतलं ती आणि काय जुनी माझी काय भांडी आणि ती माझी लग्नातील चप्पल ही पॅकिंग करून आम्ही न मथुरेला गेलो मथुरेला गेल्यानंतर मला तिथं चप्पल म्हणजे एकच होती जी नहुरी न लग्नातली मग ती चप्पल मी कचरा फेकाय पण ती जायची मार्केटला म्हटलं की ह्यांच्याबरोबर नाहीतर पिक्चर हॉलला जायची तर ही तीच चप्पल वापरायची मग मी यांना म्हटलं एक दिवस आणि खूप गरजेचं आहे ह्याच्यात का नाही काय माहीत आहे का, का? थोडंसं ना आपण एक दुसऱ्याला ओळख असला ना तर आपण काय फिलिंग पण शेअर करतो पण आमच्यात असं काय नव्हतं एक दुसऱ्याला ओळखत नव्हतो जादा एकतर मला भूत बंगल्यात परदेशी देशामध्ये गेलेली असं मला भयानक भयानक वाटायचं आणि यांना टाईम नसायचं मला समजून प्रेमाने सांगायला हे आलं की लगेच खायचं पळायचं रात्री कधी यायचे सकाळी पाटेला निघून जायचं म्हणजे खूप म्हणजे वेगळं आणि माझ्यावर मी म्हणायची मी कुठं येऊन फसले मी काय करते खूप रडायची सारखी मग म्हटलं गेले कचरा फेकाय ती चप्पल कुठं जायला ती चप्पल तर ह्यांना म्हटलं आणि कुठं जायचं होतं आग्र्याला मग ती चप्पल कशी घालून जाणार जुनी झाली ना ती चप्पल मी म्हटलं तुम्ही तु मला एक चप्पल घेऊन द्या ती तर ती म्हणले ठीक आहे आता रविवारची सुट्टी भेटली की आपण जाऊ कारण गेलो गेलो चप्पल आणायला तिथं त्यांचं म्हणणं होतं की हो का मा मी असल्या जुती घातलेल्या पहिल्या लग्नाच्या आधी पण त्यांचं म्हणणं काय होतं का, मग आम्ही चप्पल वाल्यापेशी गेलो त्याला म्हटलं सँडल काढ मला तो सँडल काढायला लावले तर ह्यानी सांगितलं की नाही सँडल नाही असली जुती काढायला लावली दाजीने आणि ती हिथून स्ट्रीप होती हिथून त्यामुळं का नाही ती मला लाज वाटत होती तो नवरदेव असतो ना ही नवीनच आहे माझी चप्पल ही जुनी नाही आणि नवरदेव घालतो ना तशी तर मला खूप लाज वाटत होती मी म्हटलं नको ती खूप खवाळले खूप म्हणजे खूप खवाळलं जसं आपली चूक नसली ना लग्न झाल्यानंतर ना असं ना चूक नसली तरी हा तू चुकलीच म्हटली आहे ना आपल्या ना, सासरवाडीचे नाहीतर नवरा चांगला असला तरी ठीक आहे तर आपण म्हणायचं चुकले हा माझी चूक नसताना पण आपण म्हणायचं हो मी चुकले तर म्हणणार की हा ही पोरगी चांगले आहे असं झालेलं माझ्याबरोबर तर मी म्हणणार मला ही चप्पल नको आहे मला ही जु जुती नको आहे मला मला सँडल पाहिजेत ती म्हणणार मी म्हणतोय ना तुला देश जसा भेस ठेव तू घर सोडून आलेस ना घे मग अशी तू दुसरी म्हणून सांगायचे मला तुमचे जावाय बापू पण मी म्हणायचे मला नको आहे मला ला म्हणजे लाज वाटते कसं सांगणार आणि ह्यांच्या डोळ्या डोळ्या पण घालून बोलायचे नाही कुठन हक्कानं एखादी वस्तू मागायची म्हणा तरी मागायची नाही मी मग त्यांनी काय केलं दोन तीन वेळा म्हटल्यावर नाही ऐकल्यावर का नाही मी म्हटलं ती द्या की मला त्यांना आला राग तर टाइम नाही टाईमात घेऊन आलो तर ही ऐकणं आणि तू ही हाय तशाच अवस्थेत राहायला बघते आणि काही सुधरत नाही म्हणून ती काय केलं त्यानी तू बशीतच मथुरेत म्हणून का नाही त्या दुकानातनं निघून तर 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 एवढी मोठी सिटी एवढ्या मोठ्या त्या मथुरा काय नॉर्मल आहे तिथनं निघून रिक्षापर्यंत चालले मी रडायला लागली खूप रडली खूप आणि नुसतं माग अशीत बघायला लागली कुठं चालले कुठं काय काय आणि कुठं चालले मी बोलू शकत नाही कारण ती मी ना बोलता निघून गेले आणि मी नुसतं भेट होती की कुठं चालले आहेत मला सोडून आणि म बस इथं म्हटलं मला इथं तर नाही सोडून जाणार ही मी खूप रडायला लागली आणि नुसतं एवढी भीडभाड माणसं असते त्याच्यातनं ती निघून गेले जाऊन रिक्षामध्ये बसले मी नुसतं अशी अशी बघायची मग थोडंसं मला डोकं दिसायचं हां मग तिथं चाललेत म्हणत जायचं रडत जायची आणि खूप चुलबुली खूप नादान होती मग मागं मागं जाऊन मी रडत बसली आणि पण घरी पोचत तर कसं झालं माहितीये का दुश्मन पण दुश्मनाला एक नजर उचलून बघतो पण आम्ही एक दुसऱ्याला पण बघितलं नव्हतं एवढी अवस्था खराब आणि घरी गेली माझी मी झोपली त्यांचं ती झोपली तिकडं जा गेल्या गेल्या रडत झोपली त्यांचं ती फिरायला लागले कुठं जाऊन आले त्यांना ढोटीवर शाळेत परत पण वापस आल्यावर मी त्यांना रात्री जेवाय दिलं जेवण वगैरे देऊन असत म्हणजे एक दुसऱ्याला वळ ही नाही म्हणजे खूपच ही तर का नाही मला खूप म्हणजे वाईट वाटायला लागलं परत मी खूप रडली मला असं का होतंय मी कुठल्या माणसावर लग्न केलं मला लग्नानंतर असं असतं का मी लग्नाच्या आधी असं असलं की मग मी लग्न नसतं केलं खूप रडली वेगवेगळा विचार वेग वेग करून मग आले जेवले ती जेवले मी नाही जेवले पण जेव म्हटले मला नाही जेव तर भूक लागल्या जीवची पण ऍटिट्यूड अलगच होतं आता ॲटिट्यूड अलग आहे पहिलं अलग होतं त्यांचं पण आणि माझं पण म्हणजे राहणं मी असं वाटायचं की मी जागत मी असं केलं की माझ्यावर प्रेम करतील का मला समजून घेतील का खूप वेगवेगळ्या मनानं विचार करायची परत ना तीन चार दिवसानंतर परत हळूहळू म्हणजे शांत झालं त्यांना पण काय वाटलं असेल मी चुकीचं केलं मग परत आम्ही ना मी सांगितलं पंडित मी मला का नाही छप्पल घेऊन द्या तुम्ही जी म्हणताला ती ती म्हणले जी मी म्हणल तीच घ्यायची तरच मी देतो नाहीतर नाही मग हो म्हणलं मग गेलो त्याच दुकानात त्या माणसाने परत बघितलं ही इडी दोघी दोघ पण आले म्हणून त्यानं डबल रेट लावलं त्या जुतीचं मग ती म्हणले बघितलंच का तुझ्यामुळं किती मोठा फटका बसला ती सँडल घेतली मला ती जुती घेतली ती जुती घेऊन परत एक घरात घालायची बाथरूममध्ये आणि घरात वापरायला सॉफ्ट चप्पल ती एक घेतली दाजीने त्याच्यानंतर मला पाणीपुरी माहीत नव्हती खाणार का पाणीपुरी ग म्हणून विचारलं मी म्हणलं ती काय असतं मी नाही खात मग आंब्याचं ज्यूस वगैरे पेलो पेलो आणि परत घरी गेली घरी जाऊन आणि मग म्हणलं तू सुधरलीस का नाही असं म्हणले मला तर मी म्हटलं काय म्हणायचं आता हो म्हणायचं आपली चूक नसली तरी मी काय म्हणते लग्न झाल्यावर हो मी चुकले म्हटल्यानंतर आपलं म्हणजे त्या घरात चालतं मग मला असे म्हणले तर मी म्हटलं हो आणि ठीक आहे मग तिच्यानंतर म्हटले हो देश जसा बेस्ट ठेव तुम्हाला चला मी एक गोष्ट सांगते आजकाल ना मी आता कुठली चप्पल नाही तर ड्रेस आजकाल जेसरी पशी एक कलरच्या तीन तीन चार चार ड्रेस असतील असं आहेत आणि चपल्या जुती कसल्या अलग अलग स्टाईल मध्ये म्हणजे जे श्री स्वतः पाया उभा राहिली म्हणजे मी यांच्या एक रुपयाचं काय सुद्धा घेत नाही स्वतः मी माझ्या पाया उभी आहे मी शिलाई करते मी काय पण काम करते माझे मी पैसे येते माझी मी शॉपिंग करते माझी मी आनंदी राहते मुलांना घेते मी सगळं मी त्यांच्या त्यांच्यावर कधीच अवेलेबल नाही आता मी स्वतः स्ट्रॉंग आहे मी स्वतः तशी आहे त्यामुळं त्या नाग्रेंच्या का नाही मला आग्र्याला जायचं होतं आग्र्यातनं कशी वाचून आली कशी काय करून आली ती नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये बघा खूप काय मुलीच्या जीवाला हे असतं सण करणं आणि खूप काय मी शिकले पण मला हे सांगणं गरजेचं होतं कारण माझी आता लाईफ वेगळी आहे पण आग्र्याला जाताना मला तिथं माझ्यावर काय घडलेलं हे ज्या पुढची जी पाठ आहेत ना ती खूप खतरनाक आहेत नक्कीच बघा एक एक करून टाकते कारण खूप मोठा झाला व्हिडिओ तर बघत नाही कोण असं टायमिंग नसतं आणि आन तुम्हाला एक सांगायचं होतं की कसलंही का असं ना म्हणजे लग्न झाल्यानंतर मी थोडीफार ओळख पाहिजे एक दुसऱ्याला आणि नवरा बायकोची मग तसं काय नव्हतं त्यामुळं आमच्यात खूप काय मिस्टेक होत चाललेलं खूप काय त्यांचं मला कळायचं नाही माझं त्यांना कळायचं नाही नुसतं आमचं म्हणजे ती एक कराय जायचं तर मी एक करायची मी एक काय सांगितलं की ती एक करायची त्यामुळं खूप गरजेचं असतं एक दुसऱ्याला समजायचं तर आता मी आग्र्याची कहाणी कुठली सांगते बघते भूतबंगल्याची सांगते का कुठली ती नक्कीच पुढच्या पार्टमध्ये मध्ये सांगेन पुढचं ह्याच्यानंतर काय घडलं होतं तीच कहाणी सांगेन तर नक्कीच बघा धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना काळजी घ्या